मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या संस्थाचालकाच्याच पदव्या नियमबाह्य आणि अवैध असल्याचा आरोप दहशतमुक्त शिक्षण क्षेत्र अभियानाचे राकेश मित्तल यांनी केलाय. मात्र हे सर्व आरोप मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी फेटाळून लावलेत. मानवाधिकार, मानवी हक्क, ह्युमन राईट्स यासारखे शब्द संस्थेच्या नावात वापरण्यास पुणे येथील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेला सहधर्मादाय आयुक्तांनी मनाई केल्याची माहिती दहशतमुक्त शिक्षण क्षेत्र अभियानाचे समन्वयक राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच बोगस शिक्षण संस्था असल्याची अनेक प्रकरणे उघड करणाऱ्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थाचालकाच्याच पदव्या नियमबाह्य आहेत असा आरोप राकेश मित्तल यांनी केलाय. ह्युमन राईट्स प्रोटेक्शन अँड अवेअरनेस हे मला भेटून गेले आणि मी जी माहिती दिली त्या माहितीचा त्यांनी खरा उपयोग केला असता किंवा खरी माहिती पुढे पास ऑन केली असती तर काही चुकीचं नव्हतं. बट मी सांगितली एक माहिती आणि त्यांनी समोरच्याला जाऊन दुसरीच काहीतरी माहिती दिली आणि माझ्यासमोर धक्कादायक गोष्टी उभ्या राहिल्या. त्याच्यातनं तर आम्ही लढा दिलाच, पण त्याच्याबरोबर आम्ही त्यांची जी कथित ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये मेन जे उपाध्यक्ष आहे अभिषेक हरिदास, मी डॉक्टर हा शब्द वापरणार नाही त्यांच्यासाठी कारण की मला माहिती आहे त्यांच्या पदवीचं काय गौप्य आहे ते मी आता सगळ्यांसमोर मांडणार आहे. तर अभिषेक हरिदास आणि त्यांची ही जी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन अँड अवेअरनेस ऑर्गनायझेशन आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती शेअर करणार आहे आणि नंतर हा फोरम ओपन राहील डिस्कशन साठी. तर मी आपल्याकडे काही पेपर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पेपर आहे, यांनी ही लिस्ट डिक्लेअर केलेली आहे की बोगस शिक्षणाची अंतयात्रा. बोगस, आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की बोगस कशाला म्हणतो आपण. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा जे काही सर्च केलेलं आहे किंवा जे काही डिक्शनरी मिनिंग आहे, जे काही कॉन्स्टिट्यूशनल मिनिंग आहे, बोगसचा अर्थ असा आहे की जी अस्तित्वात नाहीये, जी अस्तित्वात नाहीये. आता तुम्ही जर का यांचे 40 नावं जर का बघितली किंवा 35 नावं जे काही असतील त्याच्यामधल्या बहुतेक संस्था अस्तित्वात आहेत. प्रश्न हा राहतो की त्यांच्यावरती कारवाई काय झालेली, त्यांच्या पाठीमागचा उद्देश काय, त्यांची लिस्ट मध्ये नाव नोंदणी कशी झाली किंवा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये काय कारवाई झालेली. यांनी फक्त डिक्लेअर करून टाकलं बोगस आहे, पण हे खरंच बोगस आहे का? पहिली गोष्ट बोगस तर नाहीच आहे कारण की ते अस्तित्वात आहे. रूल्स अँड रेग्युलेशनचा काही प्रॉब्लेम आहे का, नियम बाह्य आहे का, ते युनिव्हर्सिटी ऍक्ट प्रमाणे वागतात का नाही वागत आहे का, ती गोष्ट वेगळी आहे. बोगस विद्यापीठाची यादी युजीसीने डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये 24 विद्यापीठ आहे डिक्लेअर केलेली, अपटूडेट यादी आहे. त्या यादीचा आणि या यादीचा काही संबंध नाही. यांनी स्वतःच्या मनाने हे 24 विद्यापीठ 24 ऑर्गनायझेशन बोगस म्हणून डिक्लेअर केले. पहिला प्रश्न आहे यांना अधिकार कोणी दिला की हे बोगस डिक्लेअर करायचं. मात्र राकेश मित्तल यांनी केलेले आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी फेटाळून लावलेत आणि बोगस शिक्षण संस्थाचालक अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत असल्याचा आरोप विकास कुचेकर यांनी केलाय. नमस्कार, मी विकास कुचेकर. काल राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन आमची संस्था ही अनधिकृतपणे मानवाधिकार शब्दाचा वापर करत असल्यासंदर्भातची पत्रकारांना दिशाभूल करणारी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याबाबत मी त्यांना या अगोदरही समाज माध्यमातून आमच्या संस्थेविषयी बोगस संस्था आहे, अनाधिकृतपणे मानवाधिकार शब्द वापरला जातो, लोकांची दिशाभूल करते अशा स्वरूपाचे या राकेश मित्तल यांचे आरोप होते. हे समाज माध्यमातून हे करत होते. या संदर्भात ऑलरेडी त्यांच्यावरती मी वारजे पोलीस स्टेशन येथे यांचीही नोंद केलेली आहे. याचबरोबर ती मानवी हक्क संरक्षण जागृती ही संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असून गेली अनेक वर्ष मानवी हक्काच्या संदर्भातली जनजागृती करण्याचं संस्थेच्या ध्येय उद्देशाव्यतिरिक्त संस्था दुसरं कुठलंही कार्य करत नाही असं स्वतःच धर्मादाय आयुक्तांनी यांच्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. या राकेश मित्तल यांना आमच्या संस्थेविषयी खोटी माहिती लोकांमध्ये दिशाभूल करणं या संदर्भात ऑलरेडी आमच्या वकिलांनी यांना 5 कोटीचा मानहानीचा दाव्याची नोटीस पाठवलेली आहे आणि याचा लवकरात लवकर 5 कोटीचा मानहानीचा दावाही आम्ही कोर्टामध्ये दाखल करणार आहोत. राकेश मित्तल हे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी या बोगस विद्यापीठामधून अनाधिकृत पदव्या देत होते. या संदर्भात माझे सहकारी आणि मी आम्ही वारजे मालवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व गुन्हा दाखल केला आहे. त
तसंच उच्च शिक्षण विभागाने हे विद्यापीठ बोगस असल्याचा जनहित पब्लिक नोटीसमध्ये दिलेला आहे. असं असताना एखाद्या द्वेषापोटी किंवा एखाद्या रागापोटी कुठलेही बेसलेस आरोप करायचे असं त्यांची वर्तणूक दिसते. घेतलेली पदवी ही राज्य शासन व केंद्र शासन स्थापित विद्यापीठातली आहे, त्यामुळे याला बोगस म्हणणं मला अयोग्य वाटतं. आणि ह्याला जर कुणी बोगस म्हणत असेल ती ही त्याची वेगळी सायकोलॉजी जर असेल तर हे वेगळ्या सायकोलॉजीप्रमाणे राज्यपालांचा हा अपमान आहे. हा माझा अपमान नाही तर राज्यपालांचा अपमान आहे. आणि याविषयी मी राज्यपालांकडे लेखी तक्रार करणार आहे.